आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर कोल्हापुरात राष्ट्रवादीला मोठा फटका. स्थायी समिती भारतीय जनता पार्टीकडे राष्ट्रवादीची मते फुटली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांचा पराभव झाला आहे. स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे आशिष ढवळे यांची निवड झाली आहे. ढवळे यांना 9 मते पडली आणि मेघा पाटील यांना 7 मते पडली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रतिष्ठेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांचा पराभव झाला आहे. स्थायी समिती सभापतीपदी भाजपाचे आशिष ढवळे यांची निवड झाली आहे. ढवळे यांना 9 मते पडली आणि मेघा पाटील यांना 7 मते पडली. 2 मते राष्ट्रवादीची फोडण्यात भाजपाला यश आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांचा कोल्हापूर दौरा झाल्यानंतर भाजपानं राष्ट्रवादीला स्थायी समिती निवडणुकीच्या निमित्तानं जोरदार दणका दिला आहे. महानकर न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन कृष्णात कांबळेसह प्रतिनिधी बरकतबाई पन्हाळकर.